नमस्कार, मी मंजुषा दीपक नागपुरे. मी हिंगणे खुर्द पु ल देशपांडे उद्यान आणि नवशा मारुती परिसराची भारतीय जनता पार्टीची विद्यमान नगरसेविका आहे. नवीन प्रभाग रचनेनुसार प्रभाग क्रमांक 34 यातून नवशा मारुती परिसर हा वगळलाय. हिंगणे खुर्द, माणिकबाग, सनसिटी परिसर आणि तुकाईनगर असा आपला नवीन प्रभाग झालेला आहे. संपूर्ण सिंहगड रस्ता परिसरात लहान मुलांना खेळण्यासाठी हक्काची एकही जागा नव्हती. त्यांना जागा मिळावी म्हणून पु ल देशपांडे उद्यानात आपण एक बालोद्यान विकसित केले. नवीन प्रभाग क्रमांक 34 सुद्धा बालरंजन आणि बालभवनच्या धर्तीवर आपण एक क्रीडा संकुल उभारणार आहोत. कॅनॉल कडेच्या मोकळ्या जागेचा योग्य उपयोग व्हावा म्हणून आपण तिथे जॉगिंग ट्रॅक आणि उद्यानाची निर्मिती केली आहे. मला अत्यंत आनंद होतो हे सांगून की तिथे लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत लोक फिरायला येत आहेत आणि त्याचा योग्य वापरही करत आहेत. हिंगणे खुर्दमध्ये मी 28 वर्ष राहतीये. आमच्या सोसायटीमध्ये मोठा प्रॉब्लेम होता म्हणजे हाय टेन्शनची वायर. मंजुषा ताई निवडून आल्यानंतर त्यांनी अगदी सहजगत्या हा प्रॉब्लेमांचा मिटवला. हा 40 वर्षाचा प्रॉब्लेम त्यांनी सहजगत्या सोडवल्यामुळे आमच्या शेजारपाजारी जे काय अपघात होत होते हाय टेन्शनमुळे ते आता नाहीसे झाले, त्यामुळे आम्ही निर्धास्त राहू शकतो. महिला सक्षम झाल्या पाहिजेत, त्यांचा आर्थिक स्तर उंचावला पाहिजे, यासाठी आपण 1000 जास्त महिलांना मोफत प्रशिक्षण दिलं. या प्रशिक्षणाचा त्यांना चांगला उपयोग झाला, अनेक महिलांनी व्यवसाय सुरू केला. मी हिंगणे खुर्द या परिसरामध्ये राहत असताना श्री दीपक नागपुरे व मंजुषाताई नागपुरे यांच्याशी माझा 10 परिचय आहे. ज्या हेरळीने त्यांनी आत्तापर्यंत केलेली कामं आम्ही पाहिलेली आहेत, त्याच पद्धतीने जसे महानगरपालिकेमध्ये पदाधिकारी आहेत, त्या पदाधिकाऱ्याकडनं ज्या पद्धतीने त्यांनी कामं स्वतः उभं राहून कामं केलेली आहेत, त्याच पद्धतीने ही कामं करावीत. आत्ता सध्याची सिटी ही स्मार्ट सिटी होणार आहे, त्या स्मार्ट सिटीसाठी लागणारे जे नेतृत्व आहे ते मंजुषाताई नागपुरे यांच्याकडे आहे हे आम्हाला दिसतंय. मी स्वतः जवळनं पाहिल्यामुळं की ते हे काम जरूर करू शकतात अशी मला खात्री वाटते आणि पुढील कामाचे त्यांनी असं भरभरीत काम करावं अशी माझी अपेक्षा आहे. शिवसमर्थ प्रतिष्ठानची अध्यक्ष म्हणून गेले 12 मी कार्यरत आहे. सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात कोणताही धांगडधिंगा आणि लोकांना त्रास होईल असे कार्यक्रम किंवा मिरवणुका न करता आम्ही शिवजयंती उत्सव आणि दिवाळी पहाट या कार्यक्रमांमध्ये चांगले वैचारिक कार्यक्रम देतो. शिवसमर्थ प्रतिष्ठानच्या शेकडो कार्यकर्त्यांच्या पाठबळामुळेच मी भारतीय जनता पार्टीची नगरसेविका झाले आणि गेले 5 मी प्रभागात विकास कामं करत आहे. अशीच विकास कामं मी पुढेही करत राहीन. शिवसमर्थांच्या विचारांचा वारसा असाच पुढे चालवत राहीन. देश परिवर्तनाच्या लाटेतून जात आहे. पुणे महानगरपालिकेतही भाजपा येत आहे. ज्याप्रमाणे केंद्रात आणि राज्यात तुम्ही आम्हाला बहुमत दिलं, त्याचप्रमाणे पुणे महानगरपालिकेतही तुम्ही आम्हाला बहुमत द्यावे आणि त्यासाठी कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून मला आणि माझ्या सहकाऱ्यांना प्रचंड बहुमताने विजय करा ही नम्र विनंती. देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है.